नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस गट क आणि गट ड पदाकरिता जी ही भरती प्रक्रिया पार पाडत आहे यामध्ये जवळपास दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदाकरिता दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदाकरिता ही भरती प्रक्रिया पार पडत आहे सो विद्यार्थी मित्रांनो बघा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एकोणतीस ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे आणि अठरा सप्टेंबर ही लास्ट डेट असणार आहे फॉर्म फिलअप करण्यासाठी सो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरलेलं तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ऑनलाईनरित्या फॉर्म भरून घेऊ शकता फॉर्म भरती वेळी फक्त एक करायचा आहे बघा गट क आणि गट क ड संवर्गातील पदभरती करिता जर तुम्ही गट ड पदाकरिता अप्लाय करत असाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक संवर्गाची परीक्षा ही एकाच ठिकाणी होणार एकाच दिवशी होणार एकाच वेळेत होणार आहे सो बघा फॉर्म वेळी गट क आणि गट ड पदाकरिता तुम्ही सेपरेट फॉर्म भरू शकता त्यामुळे काय होईल तर बघा आ, जशी तुमची शैक्षणिक अर्थ आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता जर गट क पदासाठी जर भरलात एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये जर भरला तर काय होणार आहे ही एक्झाम जी होणार ती एकाच दिवशी होणार आहे ठीक आहे सो त्यामुळे तुम्हाला कुठले तरी एका ठिकाणी फॉर्म भरू शकता तुम्ही त्यामुळे तुमचा पैसासुद्धा वाचल त्याने या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे पी डी एफमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त ठिकाणी फॉर्म भरू शकता परंतु काय होणार आहे परीक्षा ही एकाच दिवशी तुमची होणार आहे त्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला एक एकाच ठिकाणी अप्लाय करायचं आहे जे तुमचं शैक्षणिक अर्थ आहे त्यानुसार तुम्ही अप्लाय करायचं आहे सो विद्यार्थी बघा आत्ताची सर्वात मोठी अपडेट आरोग्य कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शैक्षणिक संबंधित सो बघा या व्हिडिओमध्ये आपण तोच मुद्दा पाहणार आहोत जाहीर प्रकटन या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पाहू शकता तुम्ही पाहूयात इन डिटेलमध्ये त्या जाहीर प्रकटनमध्ये आरोग्य विभागानं काय मेन्शन केलेलं आहे सो जाहीर प्रकटन मी तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करून दाखवतो ठीक आहे सो so, पहा विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग संचालनालय पुणे कार्यालय या अंतर्गत या ठिकाणी हे प्रसिद्ध पत्रक दाखल करण्यात आलेलं आहे शैक्षणिक संबंधित आहे सो so, पहा विद्यार्थी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सेवा प्रवेश नियम व शैक्षणिक अर्हतेत कोणतेही बदल केले जाणार नाही हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे जी सरळ सेवा भरती किंवा भरती प्रक्रियेची समन्वय समिती आहे त्यांनी मेन्शन केलेलं होतं की आरोग्य विभागांतर जी शैक्षणिक अर्हता आहे त्यामध्ये बदल करण्यात यावे सो त्या अनुषंगाने हे परिपत्रक किंवा जाहीर प्रकटन या ठिकाणी आरोग्य विभागांतर विभागांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सेवा प्रवेश नियम व शैक्षणिक अर्हतेमध्ये कोणतेही बदल होणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे सेकंड आहे बघा तांत्रिक उपक्रम म्हणजेच संबंधित पदाशी निगडीत शैक्षणिक अर्हतेशी संबंधित बाबी असतील व तसंच माजी सैनिक उमेदवारांचे परीक्षा शुल्क परीक्षेच्या आधी उमेदवारांना परत करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो बघा माजी सैनिक उमेदवारांचे या ठिकाणी परीक्षा शुल्क जे आहे ते परीक्षेच्या आधी उमेदवारांना परत करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये बघा पॅरामेडिकल पदांसाठी आवश्यकतेनुसार नर्सिंग काउन्सिल फार्मसी काउन्सिल तसंच डेंटल काउन्सिलकडे नोंदणी करणे आवश्यक राहील सो विद्यार्थी बघा पॅरामेडिकलसाठी जे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे किंवा अप्लाय करणार त्यांच्यासाठी बघा नर्सिंग काउन्सिल तसंच फार्मसी काउन्सिल आणि डेंटल काउन्सिलकडे त्यांची नोंदणी केलेली आवश्यक राहील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे जर उमेदवारांकडे पॅरामेडिकल काउन्सिल किंवा नर्सिंग काउन्सिल तसंच फार्मसी काउन्सिल आणि डेंटल काउन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र नसल्यास त्यांचे नियुक्तीबाबत नियुक्तीपासून सहा महिन्यात सदर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जर तुमच्याकडे जर नर्सिंग काउन्सिल किंवा फार्मेसी काउन्सिल तसंच डेंटल डेंटल काउन्सिलचे नोंदणी करणे किंवा नोंदणी नसेल किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही काय करू शकता नियुक्तीपासून सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही ते प्रमाणपत्र नंतरही ज्यावेळेस तुमची पोस्टिंग होईल तुम्ही कामावर रुजू व्हाल त्यानंतर तुम्ही काय करू शकता सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्ही ते प्रमाणपत्र दाखल करू शकता सो अशा प्रकारचा हा जाहीर प्रकटन त्यांनी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेला आहे सो विद्यार्थी मित्रांनो हीच एक महत्त्वाची अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती सो आणखीन काही महत्त्वाचे अपडेट जर आल्या आरोग्य विभाग भरतीकडून तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल जर तुम्ही चॅनल नवीन पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद